भडगाव येथील जवान संदीप देवीदास पाटील यांचे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने श्रीनगर येथून आपल्या 24 वर्षांच्या कार्यकाळाचा शेवटचा महिना देवळाली कॅम्प येथे सेवा देण्यासाठी आपल्या बटालियनसोबत येत असताना झाशी रेल्वे स्थानकावर त्यांच्यावर काळाने झडप घातली आहे. त्यांचे सेवानिवृत्तीचे स्वप्न अधुरे राहिले आहे. त्यांना शोककुल वातावरणात महिंदळे गावात शेवटचा निरोप देण्यात आला. त्यांचा मुलगा रोहित यांनी त्यांना अग्नी डाग दिला. यावेळी पत्नी ललिता व मुलगी वैष्णवी यांचा आक्रोश पाहून सर्वांचे डोळे पाणावले होते. जुलै महिन्यात आपल्या देश सेवेची 24 वर्ष पूर्ण करून आपल्या मुलांना उच्च पदावर नोकरी लावून परिवारासोबत सुखी संसार थाटण्यासाठी एक महिना देवळाली कॅम्प येथे जम्मू येथून आपल्या बटालियनसोबत आपल्या सेवानिवृत्तीचे स्वप्न रंगवत असताना संदीप यांच्यावर काळाने झडप घातली व त्यांच्या संसाराचा डाव अर्ध्यावरतीच सोडून त्यांचा मृत्यू झाला. ते आर्मी 329 बटालियनमध्ये ॲटलरी गनर म्हणून कार्यरत होते. त्यांनी 24 वर्ष देश सेवा केली व ते श्रीनगर येथे आपली सेवा पूर्ण करून आपल्या बटालियनसह श्रीनगर येथून सेवानिवृत्तीचे स्वप्न पाहत देवळाली कॅम्प येथे रेल्वेने निघाले होते. परंतु त्यांना वाटेतच झाशी रेल्वे स्थानकावर हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला व सेवानिवृत्त होऊन गावी परतण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. जवान संदीप पाटील यांनी 24 वर्षांच्या देश सेवेच्या कार्यकाळात जम्मू, RR, पठाणकोट, झाशी, श्रीनगर, हैदराबाद, राजस्थान येथे देशसेवा बजावली. या काळात त्यांनी शत्रूशीही लढा दिला, आपली देशसेवा चोख बजावली. यावेळी जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उसळला होता. यावेळी पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, भडगाव तहसीलदार विजय बनकोडे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, महिंदळेचे सरपंच मोहन बदाने, माजी सैनिक आघाडीचे तालुका अध्यक्ष देवीदास पाटील व सहकाऱ्यांनी मानवंदना दिली. पोलीस प्रशासन व आर्मीच्या जवानांनी हवेत फायर करून जवानास मानवंदना दिली. प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव.